आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत मूलभूत प्रश्न सोडवणार मोनिका पाटील यांची ग्वाही. परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत. नवी मुंबई पोलिसांकडून 61 लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक. चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद, राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको. स्लॅब कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, सुकापूर येथील घटना. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन. घरफोडी करणाऱ्या चोराला अटक, सिंदेवाही पोलिसांची कारवाई. नवी मुंबई पालिकेच्या बसची धडक, महिला जखमी. चंद्रकांत पाटलांवरील हल्ल्याचा कोरोपनामध्ये भाजपकडून निषेध. माहोठे येथे चंद्रकांत पाटलांचा निषेध, पोलिसांना निवेदन. दुचाकी स्वाराला रस्त्यावर थुंकणे पडले महाग, मारहाणीत गमावला जीव. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माधव बागेत रक्तदान शिबिर, राष्ट्रवादी जिल्हा डॉक्टर सेलचा स्तुत्य उपक्रम. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने वाई बंद, पोलीस प्रशासनाला निवेदन. रोटरीच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील 121 गावे आदर्श करणार, कपिल पाटील यांची ग्वाही. खोपोलीत जागतिक पर्व दिनाचे आयोजन, पर्वतांच्या संवर्धनाची जनजागृती. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेण ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप. समुद्र मंथन मोहिमेच्या माध्यमातून पिरवाड समुद्र किनारी स्वच्छता अभियान. आता बातम्या पाहूया विस्ताराने. सासगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून मिळणारा प्रतिसाद विजयाकडे वाटचाल करणार असल्याचा विश्वास थेट सरपंच पदाच्या उमेदवार मोनिका संजय पाटील यांनी व्यक्त केलाय. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतानाच ग्रामपंचायत हद्दीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही मोनिका पाटील यांनी दिली आहे. सारसनमध्ये प्रचारासाठी गेलेल्या मोनिका पाटील आणि अन्य उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी आरती करून परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारसन फाटा येथे असलेल्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सारसन येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व उमेदवारांनी विजयासाठी साकडे घातले. यावेळी बोलताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतानाच ग्रामपंचायत हद्दीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही मोनिका पाटील यांनी दिली आहे. मागच्या 5 वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी यावेळी परिवर्तन करण्याची गरज असून आम्ही सुशिक्षित आणि तरुण उमेदवार दिले आहेत. ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन युवा कार्यकर्ता सूरज पाटील यांनी केले आहे. परिवर्तन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना बघायला गेलो आपण सगळे युवक उमेदवार आपल्याकडून उभे केले, तर युवक उमेदवार असल्यामुळे आपल्या सर्व युवकांचा आपल्याला मोठा प्रतिसाद आज सारसन गावामध्ये बघायला मिळतोय. आणि चांगला प्रतिसाद आणि चांगला पाठिंबा युवकांचा असल्यामुळे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार ह्या वार्डातले निवडून भरघोस मताने निवडून येणार. तसेच आम्ही ज्या युवकांना संधी दिली आहे तर आमचा प्रत्येक उमेदवार हा स्वतःचा विकास करण्यासाठी नव्हे तर गावाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रत्येक युवकाला संधी दिली आहे. आम्ही युवकांना ह्याच्यासाठी संधी दिली आहे का आमच्या प्रत्येक उमेदवाराची हीच इच्छा आहे का आपण स्वतःचा विकास न करता आपण पूर्ण गावाचा विकास, म्हणजे बघायला गेलो तर मागच्या 5 वर्षामध्ये रखडलेली विकास कामे ती आम्हाला ह्या येणाऱ्या 5 वर्षात पूर्णत्वात न्यायची आहेत. बघायला गेलो तर रस्ते खराब झालेले रस्ते असतील, पाण्याची सोय असेल, त्यानंतर लाईट, म्हणजे अफाट खर्च करून ह्या मागच्या 5 वर्षात जो लाईटसाठी अफाट खर्च करून जो निधी वापरला आहे त्याचा कुठेही कुठल्याही प्रकारात आपल्याला दिसत नाहीये का त्याच्या व्यवस्थित तो मार्गी लागलाय. सारसनमध्ये मोनिका पाटील, नाजुका कर्णूक, प्रज्ञेश खेडेकर, प्रतीक्षा देशमुख या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी दीपक कडव, शशिकांत देशमुख, मोहन शिंदे, राजू पाटील, नरेंद्र देशमुख, संजय पाटील, जितेंद्र कर्णूक, रामचंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. नवी मुंबईतील महापीएमआयडीसी येथे संशयित आढळलेल्या 80 ट्रकची पोलिसांनी तपासणी करत गुटख्याचा मोठा साठा जप्त केलाय. ट्रकची झडती घेतली असता
पोलिसांना 61 लाखांचा गुटखा आढळून आला। रबाळे वायडीसी पोलिसांनी ट्रक चालक सागर गोहेल याची चौकशी करत ट्रकची झडती घेतली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तब्बल 61 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी गुटखा जप्त करत चालक सागर गोहेलवर अनधिकृतपणे गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। एक गाडी संशयितरित्या आढळून आली, त्या गाडीचा त्यांनी आढळून त्यामध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये सुरुवातीला लसूण हा माल ठेवलेला होता आणि त्या लसणाच्या आतमध्ये विमल गुटखा नावाचा जो प्रतिबंधित महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला पदार्थ आहे तो मिळून आला। जवळजवळ 61,36,000 रुपये किमतीचा विमल हा ब्रँड असलेला गुटखा त्याच्यामध्ये मिळून आलेला आहे आणि तो सर्व आम्ही सीज केलेला आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी, नवी मुंबई। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण ग्रामीण परिसरातील कांबा येथे राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। घोषणाबाजी देत पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांचा तीव्र निषेध केलाय। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं होतं। याचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला। आंबेडकरांच्या राज्यामध्ये या सरकारच्या एका वाचनवीर मंत्र्याने ज्या पद्धतीने भाऊराव पाटील आपले बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले की त्यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या, चंद्रकांत पाटील तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही एक शिक्षक आहात आणि ज्या संस्थेतून तुम्ही शिक्षक झालात आणि तुमची पोटाची खळगी भरता आणि त्यांच्या संविधानाने तुम्ही आज राज्याचे मंत्री आहात आणि तुम्ही त्यांच्यावर अशा खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या बोलताना तुमची जीभ झडली का नाही? भविष्यामध्ये तुम्ही जर आपल्या महापुरुषांचे असेच अपमान करत राहणार असाल तर भविष्यामध्ये राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलून मी त्यांचा जाहीर निषेध करतो। चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध, चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। भविष्यामध्ये तुम्ही महापुरुषांचे अपमान कराल तर राष्ट्रवादी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन करत भरत गोंधळे यांनी चंद्रकांत पाटलांचा निषेध केलाय। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। पनवेल सुकापूर वसाहतीमधील नवजीवन सोसायटीच्या 3 मजली इमारतीचे 2 स्लॅब अंगावर कोसळून 1-12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। या 3 मजली इमारतीचे पहिल्या आणि दुसऱ्या माळ्याचे स्लॅब कोसळून ही दुर्घटना झाली आहे। इमारतीमध्ये 3 कुटुंब राहत होते। या दुर्घटनेत बेडरूम मध्ये बेडवर झोपलेल्या 12 वर्षीय शुभम सुरेश राजभर याचा मृत्यू झालाय। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले आणि ढिगारा रिकामा करून शोध कार्य संपवले। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना मनामध्ये आहे। माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठका बोलवण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। रेठरे बुद्रुक येथील शहीद जवान सचिन बावडेकर यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मानवंदना कार्यक्रमात पालकमंत्री देसाई बोलत होते। यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत, सीओ दिनेश कुमार झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गट विकास अधिकारी मीना साळुंखे, आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। घरफोडे आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीकडून मोटारसायकल सह 3,15,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सिंदेवाही पोलिसांनी ही कारवाई केली आहे। घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल होताच सिंदेवाही पोलिसांनी शोध घेत आरोपी शुभम शेंडे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। आरोपीकडून 1 मोटारसायकल आणि 1 सुझुकी एक्सेस मोपेड गाडी जप्त केली आहे। आरोपीने मुद्देमाल गडचिरोली येथील घरी लपवून ठेवल्याची कबुली दिल्यानंतर 1,85,000 मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय। मनोज गोरे, संवाद मराठी लाईव्ह, चंद्रपूर।
नवी मुंबई महानगरपालिकेच्या खोपोली बेलापूर बसने खालापूर बसस्थानकाजवळ एका महिलेला धडक दिली. यामध्ये महिला जखमी झाली असून महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. प्रवाशांनी बसला खालापूर पोलीस ठाण्यात आणलं असून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बस चालकाने प्रसंगवधान दाखवल्याने महिलेचा जीव वाचला. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. कोरपणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही समाजकंटकांनी शाही फेकून हल्ला केला होता. या संबंधित भाजप तालुकाच्या वतीने कोरपणा बसस्थानक चौकात तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली समाजकंटकांविरोधात निदर्शने करत नारेबाजी करून निषेध व्यक्त केलाय. चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांविरोधात आम्ही तीव्र निषेध नोंदवला आहे. असे हल्ले केल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवू. चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी गंभीरपणे उभी असून यानंतर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही असा इशारा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी दिला आहे. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच नागोराव सिडाम, कार्तिक गोंडलावार, देवीदास तुरणकर, देवीदास जरिले, सूरज दणांजे, सुरेंद्र पावडे, सुरेश मडावी, सुधाकर कव्वलवार, दिवाकर गेडाम आदी उपस्थित होते. मनोज गोरे, संवाद मराठी लाईव्ह, चंद्रपूर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जा नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-58-54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भाजपच्या वाचाळवीरांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात नागोठणे येथे बहुजन समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. नागोठणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. बहुजन समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन नेते व्ही के जाधव, माजी उपसरपंच सुनील लाड, चंद्रकांत गायकवाड, एस एन गायकवाड, भगवान बिनेदार, प्रभाकर ओहोळ, संतोष गायकवाड, अशोक भंडारे आदी उपस्थित होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. डोंबिवली पूर्व नवपाडा भागात दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर थुंकल्याने पादचाऱ्याने मोटारसायकल स्वाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विजय मटवा मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यावर थुंकले आणि पायी चालणाऱ्या कैफ खान यांच्या अंगावर उडाल्याने कैफ खानने विजयला मारहाण केली. मारहाणीमध्ये पटवा यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नवापाडा भागामध्ये यातील आरोपी कैफ खान हा पायी चालत असताना, तसेच यातील मयत विजय पटवा वय 52 वर्षे हे बाईकवरून चाललेले असताना आरोपी याने थुंकलेल्या अंगावरून त्यातून वाद झाला आणि त्यातून शिवीगाळ होऊन त्याचं रूपांतर मारामारीमध्ये झालं. सदर मारामारीमध्ये विजय पटवा यांचा मृत्यू झाल्यामुळे नमुचा दाखल करण्यात आले. आरोपी अटक करण्यात आले. त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा डॉक्टर सेलच्या माध्यमातून माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराला माधवबागेतील कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगडवर आलेल्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे मोलाचे योगदान असल्याने सुनील तटकरे रायगडचे भाग्यविधाते असल्याचे डॉक्टर मनोज जगणीत यांनी सांगत कोविड काळात शरद पवार यांच्या आदेशाने डॉक्टर सेलच्या सदस्यांनी आपले दवाखाने सुरू ठेवत उपचार केल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष जातीवादी पक्ष नसून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. शरद पवारांनी दूरदृष्टी ठेवत राज्यात औद्योगिक वसाहत निर्माण केली असे अनेक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र एक नंबरचा राज्य असल्याची प्रतिक्रिया उपस्थित डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नंतर 45 ते 50 वर्षांपूर्वी पवारसाहेबांनी एकाच मुलीवर आपलं कुटुंब थांबवलं. त्याच्यानंतर मुलाची अपेक्षा केली नाही. तुम्ही विचार करा 50 वर्षांपूर्वी काय वातावरण होतं, त्या माणसाची स्ट्रॅटेजी तेव्हा होती. पवारसाहेबांची विचार पुढच्या 30 ते 40 वर्षानंतरचे आहेत. महिलांना आरक्षण पहिलं देणारं राज्य कुठलं आहे तर महाराष्ट्र. आणि ते देणारे साहेब म्हणजे पुरोगामित्वाचा जो विचार आहे तो साहेबांनीच यशवंतराव चव्हाणपासून जनमाणसांपर्यंत दिला. चिपळूण साईडला आपला पूर पण आला होता. महापुरामध्ये आम्ही असं होतं की पूर आला आणि सगळ्यात पहिलं आम्हाला प्रदेशातून फोन आला किंवा तुम्ही सगळ्यात अगोदर जवळ आहात, तुमची टीम सगळ्यात जवळ आहे रायगडमध्ये, तर तुम्ही सगळ्यात पहिले तिथे जा. तर आम्ही रायगडची डॉक्टर सीएलची टीम सगळ्यात अगोदर आम्ही त्या महाडमध्ये गेलो. महाडमध्ये आम्ही सर्व डे वनला सगळ्यात पहिला जो कॅम्प लागतो रायगड पनवेलचा मेडिकल असोसिएशनचा त्यांचा कॅम्प लागला. आणि तिथे आमसोबत ताई आणि दादा आणि साहेब अनिकेतभाई साहेब आणि ताई हे रस्त्यावर उतरून म्हणजे त्यांचं एवढं काम मी नेहमी बघत आलो. मी बोलतोय त्यांचं काम एवढं जबरदस्त आहे की म्हणजे ते पण त्यावेळेस नाही गुडघ्याच्या चिखलामध्ये अनिकेतभाई आमसोबत काम आलो. यावेळी सामाजिक न्याय अध्यक्ष डॉक्टर किशोर देवधेकर, उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राहुल जाधव, पनवेल तालुकाध्यक्ष डॉक्टर राजेश देवीकर, अमर गरड, माथाडी संघटनेच्या राजश्री पाटील, डॉक्टर अमित कुमार गोयलक यांच्यासह डॉक्टर सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पोवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वाचाळ वक्तव्याचा जाहीर निषेध करत वाई बंदची घोषणा आरपीआय आठवले गट वाई तालुका यांनी केली असून शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील दुकाने भाजी मंडई बंद करण्यात आली असून चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देखील पोलीस प्रशासनाला आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवास घाडगे, संतोष गायकवाड, सागर शिंदे, काली घाडगे, रुपेश मिसाळ, सूर्यकांत गायकवाड, बाजीगर इनामदार बापू भोसले, दस्तगीर मोमीन तसेच इतर पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. रोटरी क्लबच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील 121 गावे आदर्श करणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. कल्याणमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण आदी विषयांवर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी कपिल पाटील बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांमार्फत कामं करून ठाणे जिल्ह्यातील 121 गावं 2 टप्प्यात आदर्श करायची आहेत. रोटरीने ही 121 गावे दत्तक घेण्यास सहमती दर्शवल्याने दोन्ही मधलं अंतर कमी झाल्यास खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास होईल. येणाऱ्या काळात ठाणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे असे बोलता येईल असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून एक योजना जाहीर झालेली आहे, प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजना. ह्या योजनांचे आम्ही DPR बनवलेले, याच्यासाठी मी 3-4 बैठका घेतल्या, त्याचे DPR बनवून केंद्र सरकारकडे पाठवलेले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं करून ही गावं आपल्याला आदर्श करायची आहेत. आणि याच्यामध्ये जर कन्वर्जन झालं, रोटरी क्लब असेल, अजून कुठल्या सामाजिक संस्था असतील, या संस्थांच्या माध्यमातून मदत झाली तर 2 टप्प्यात आपल्याला ही गावं आदर्श करायची आहेत. तर आपण एकाच टप्प्यामध्ये 121 गावं आदर्श करू शकतो. आणि मला आनंद आहे सांगायला की आता रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही 121 गावंही दत्तक घेऊ. हे फार मोठं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून उभं करता येईल. यावेळी रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, प्रकल्प प्रमुख मनीषा कोंडसकर, संयोजक कैलाश देशपांडे, समन्वयक जितेंद्र नेमाडे आदी उपस्थित होते. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. खोपोलीत असणाऱ्या झेनी धबधबा परिसरात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि यशवंती हायकर्सच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्वत दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्वत दिनानिमित्त पर्वताचे पूजन करून पर्वत अबाधित राहावेत म्हणून पर्वत शपथ घेण्यात आली. पर्वतांचे देखील संवर्धन केले जावे या माध्यमातून जनजागृती करत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र वन विभाग, यशवंती हायकर्सचे पदाधिकारी, गिर्यारोहक प्रेमी, KMC महाविद्यालयीन NCCचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आज 11 डिसेंबर हा
आपल्या राष्ट्रीय संयुक्त संघाने जगामध्ये जी काही पर्वतांमुळे हानी होते, ग्लोबल वॉर्मिंग होते, त्याचा विचार करून आणि डोंगरामध्ये राहणारे लोकच विस्थापित व्हायला लागली आहेत, त्यांना संरक्षण मिळत नाही आहे, तर त्यासाठी आजचा 11 डिसेंबर हा दिवस जागतिक पर्वत दिन, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे. आणि यशवंती हायकर्स ही संस्था गेल्या अनेक वर्ष जेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला त्यावेळेपासून पर्वतांप्रती आपली निष्ठा आणि आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी हा पर्वत दिन साजरा करते. कारण ह्या पर्वतांपासून आपण आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात मिळवत असतो आणि त्या घेत असताना केवळ घेणं हा स्वभाव न ठेवता देणं हा सुद्धा एक आपला स्वभाव असला पाहिजे. थोडक्यात सांगायचं की देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेणाराने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. हात घ्यावेत म्हणजे तो जी त्याच्या मनात जी दातृत्वता आहे, दातृत्वाची जी भावना आहे, देण्याची जी भावना आहे, ती भावना आपण घेतली पाहिजे. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. पेण तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेण ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत घासे, जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटील, जिल्हा चिटणीस परशुराम मोकल, सचिव प्रभाकर लांगी, नगरसेविका प्रतिभा जाधव, तालुका महिला उपाध्यक्ष सुनीता घरत, सरपंच रश्मी भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच समुद्र किनारी पर्यटन वाढीस लागून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर समुद्र मंथन मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. समुद्र मंथन मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनारी मनसे पर्यावरण सेनेच्या माध्यमातून US इंग्लिश मीडियम कॉलेज आणि पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल महानगर शहराध्यक्ष योगेश चिले, ठाणे जिल्हा सचिव स्नेहल राजमाने, शहर उपाध्यक्ष संजय मुरकुटे, मनसे उपशहराध्यक्ष हितेश साळुंके, महिला शहराध्यक्षा सुप्रिया सरफरे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक अमृते यांच्यासह मनसे पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, NSS युनिटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय अमित साहेबांचा एक संकल्प आहे की आपले जे कोकण किनारपट्टी आहे, जो आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं एक वरदानच आहे, ही समुद्र किनारपट्टी 740 किलोमीटरची आपल्याला किनारपट्टी लाभलेली आहे, त्या किनारपट्टी स्वच्छ राहावी या उद्देशाने हा संकल्प माननीय अमित साहेबांनी केलेला आहे की सर्व किनारे स्वच्छ व्हावे. जसे साऊथचे किनारे एकदम स्वच्छ असतात आणि पर्यटन वाढलेलं आहे त्यांचं, गोव्याचा किनारा स्वच्छ आहे, त्या पद्धतीने हा महाराष्ट्रातले किनारे सगळे स्वच्छ व्हावे यासाठी हा संकल्प केलेला आहे. या संकल्पात त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पण 11 तारखेला आपलं हे स्वच्छता मोहीम झालेली आहे. यावर्षी आपल्याला US स्कूल आणि PP मुंबईकर स्कूल यांनी त्यांचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग सगळं आलेले आहेत, त्यांचे मी पहिले आभार मानतो, कारण या स्वच्छता मोहीममध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आपल्याला. सन्माननीय अमित साहेब, सन्माननीय राजसाहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही इकडे सगळे जमलेलो होतो. जसं मागच्या वर्षी आम्ही समुद्र मंथन हा कार्यक्रम घेतलेला, तसं ह्यावर्षी पण 11 डिसेंबरला हा कार्यक्रम घेतला. ह्याच्यामध्ये आम्हाला US स्कूल आणि PP मुंबईकर स्कूल यांचा स्टाफ आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांनी खूप मोलाचा वाटा दिला. आमचे संदेशभाई स्वतः इथे हजर होते आणि दरवर्षी म्हणजे आज एका दिवसापुरता कार्यक्रम मर्यादित नसतो, दर महिन्याला प्रत्येक महिन्यात आपण आपले समुद्र किनारे कसे स्वच्छ राहतील, ही आपली कशी जबाबदारी होईल, त्याचा आपण काटोकाटपणे प्रयत्न करू. विठ्ठल ममताबादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. बातमीपत्रात वेळ झाले, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.